नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. आणि जर अद्याप तुम्ही ई KYC केलं नसेल तर पुढील 3 गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला येणारा 17वा हप्ता थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा होईल. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. पीएम किसान सन्मान निधीच्या 17व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 फेब्रुवारी 2024 रोजी पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता जारी केला होता. या हप्त्यात 9 कोटीहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांना 21,000 कोटी रुपयाचा अधिक रक्कम या ठिकाणी जारी करण्यात आला होता. आता शेतकऱ्यांना 17वा हप्ता मिळणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की एका वर्षात 3 हप्ते निघतात. पहिल्या हप्त्यात एप्रिल ते जुलै दरम्यान, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान जारी केला जातो. चालू आर्थिक वर्षात म्हणजे सन 2024-25 पहिला हप्ता आता जारी केला जाणार आहे. योजनेचा 16वा हप्ता फेब्रुवारीमध्ये जारी करण्यात आला असल्याने 17वा हप्ता मे महिन्यात येणे अपेक्षित आहे. काही रिपोर्टनुसार मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तो रिलीज होऊ शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. आता पुढील बाबी तुम्हाला या ठिकाणी पूर्ण कराव्या लागणार आहेत. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. आता त्यापूर्वी तुम्हाला पीएम किसान योजनेमध्ये लाभार्थ्यांची यादी पाहायचा असेल तर तुम्हाला पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती जावं लागणार आहे. उजव्या कोपऱ्यात असलेल्या लाभार्थी यादीवर टॅब क्लिक करावं लागेल आणि नंतर ड्रॉपडाऊन सूचीमधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव यासारखा तपशील निवडावा लागेल. त्याच्यानंतर रिपोर्ट मिळवा आणि टॅबवर क्लिक करा. आता तुम्हाला लाभार्थी यादी या ठिकाणी मिळून जाईल. आता पुढील 3 स्टेप आहेत त्या तुम्हाला पाळाव्या लागणार आहेत. तर शेतकरी पीएम किसानचे ई KYC 3 प्रकारे करू शकतात. पहिलं, OTP आधारित ई KYC. शेतकरी पीएम किसान KYC मोबाईल ॲपद्वारे पूर्ण केलं जाऊ शकतं. यामध्ये तुम्हाला पीएम किसान पोर्टलवर जावे लागेल. आता फार्मर कॉर्नर विभागात ई KYC वर क्लिक करा. तुमचा आधार क्रमांक आणि पासवर्ड टाका आणि नंतर सबमिट करा आणि क्लिक करा. त्याच्यानंतर बायोमेट्रिक आधारित ई KYC हा मोड सामान्य सेवा आहे. केंद्रे म्हणजे CSC आणि राज्य सेवा केंद्रावर उपलब्ध. यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड आणि आधार लिंक फोन नंबरसह तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर जावे लागेल. तिथे तुम्ही दिलेला फॉर्म भरा. तिथे CSC ऑपरेटर तुमचे बायोमेट्रिक आधारित ई KYC पूर्ण करेल. आता या ठिकाणी फेस ऑथेंटिकेशन आधारित ई KYC. यामध्ये पीएम किसान मोबाईल ॲपद्वारे तुम्ही तुमचे ई KYC करू शकता. यासाठी ॲप स्टोअरवर जाऊन पीएम किसान मोबाईल ॲप आणि आधार फेस RD ॲप डाउनलोड करून तुम्हाला ॲप या ठिकाणी उघडावं लागेल. पीएम किसान नोंदणीकृत मोबाईल नंबरद्वारे लॉग इन करा. आता तुम्ही लाभार्थी स्थिती पृष्ठावर जाल. ई KYC वर क्लिक करा. तुमचा आधार क्रमांक टाका आणि तुमचा चेहरा स्कॅन करा. अशा प्रकारे तुम्ही ई KYC पूर्ण करू शकता. तर हे देखील महत्त्वाचे आहे, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी पीएम किसान पोर्टलवर शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदी, बँक खात्याचे आधार सीडिंग आणि ई KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी शेतकरी pmkisan.government.in अधिकृत वेबसाईटला या ठिकाणी भेट घेऊन जाऊ शकता. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.